नावडे तळोजे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग चेअरमन बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. नावडे तळोजे शिक्षा प्रसारक मंडळ नावडे यांच्या वतीने 10वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी रयत शिक्षा संस्थेचे रायगड विभाग अध्यक्ष बाळाराम पाटील, तहसीलदार दीपक आकडे, सेल टॅक्स ऑफिसर संतोष पवार, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती हरीश केणी, प्रमोद भगत, सदस्य प्रल्हाद केणी, उपसरपंच शंकर म्हात्रे, अशोक गिरमकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान शाळेचा 100% निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले, तर शाळेला कॉम्प्युटर देखील देण्यात आले. यावेळी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 1997 साली ज्या वेळेस नावडे तळोजे स्पर्धा परीक्षा मंडळ स्थापित केलं त्या वेळेपासून आणि त्यातून नावडे तळोजे शिक्षण प्रसार मंडळाची निर्मिती होऊन आतापर्यंत संस्थेच्या विविध टप्प्यावर या संस्थेच्या प्रगतीसाठी अनादेशपणे घटणार आहे आणि आपलं योगदान देणारे माझे सांगे आहे. सरकारी या संस्थेचे सर्व मुख्याध्यापक वृंद, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी पालक यांचे या ठिकाणी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो. या संस्थेच्या जुलियतमध्ये देवीचा पाडा आणि निकळस धोड, चिंचपाडा, कळंबोली, कामोठे आणि तळोजा या सातही विद्यालयातील 10वीचे जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच या ठिकाणी सर्वांच्याच वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून त्या शुभेच्छा देतो. ज्या अपेक्षा संतोष पवारांनी व्यक्त केल्या, ज्या अपेक्षा आकडे साहेबांनी व्यक्त केल्या त्याच्याही पुढे जायची जिद्द आपण मनामध्ये बांधा. आम्ही सारी मंडळी आपल्या सोबत आहोत, आपल्या बरोबर आहोत. ज्या ठिकाणी ज्या श्रेणीच्या वेळेला आपल्याला कोणतीही गरज भासेल त्या ठिकाणी आम्ही सारी मंडळी आपल्याला सहाय्य करण्यासाठी तत्पर असो. आपण मात्र आपल्या प्रयत्नामध्ये कसून करू नका. दरम्यान दीपक आकडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने सातत्य, चिकाटी, परिश्रम, पूर्ण आपली गुणवत्ता टिकवावी लागेल. पाटील साहेबांनी सांगितलं सारखं हा भाग उत्तुंग घेत असलेला हा परिसर आहे. महानगरातील महानगरपालिका असेल, नैना असेल, सिडको असेल, एअरपोर्ट असेल किंवा भागाचा होत असलेला विकास पाहता शब्द तुमच्यासाठी ओपन राहणार आहे, पुढे राहणार आहे, तुमच्या कार्यकर्ता तुम्हाला वाव देणार तुमच्या टिकून राहणार. येत असलेल्या क्षेत्रात आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, आज समाजाची काय गरज आहे हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आणि तुमच्याकडनं अपेक्षित आहे. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.